ते आमी अंडर आरटीआय इन्फॉर्मेशन घेतला ते जनतेक कळपा खातीर सरकाराक कळपा खातीर ही प्रेस घेतलेली आसा. हातून प्रामुख्यान कॉपी ऑफ द मिनिट्स जे मागलेले सिलेक्शन कमिटीचे ते तांच्यांनी दिल्ले ना. ते खरे म्हजो हक्क आसा, म्हाका दिवपाक जाय आशिल्ले. म्हाका कितले मार्क्स मेळ्ळ्या, रिसर्च आसूं, इंडस्ट्री आसूं, टिचींग आसूं, जे जे मार्क्स मेळ्ळ्या सगळें कळपाक जाय आशिल्ले. ते म्हाका दिल्ले ना. तो म्हाजो हक्क आसलेलो एज अ पब्लीक डोमेन, तो मेळपाकूच जाय आशिल्लो, तो दिल्लो ना. दुसरी गजाल आसा डॉमिसायल सर्टिफिकेट त्या कँडिडेटाचें ना, दुसरो जो कँडिडेट आसा ताजे कँडिडेटाचें ना. ताज्या नंतर दुसरे तिसरी गजाल म्हटल्यार जे इन्फॉर्मेशन मागलेले 2, 3, 4 फायनल ग्रेडिंग्स, रिसर्च, इंडस्ट्री, टिचींग जे मार्क्स आसा ताज्या बरोबर त्या कँडिडेटाचे सगळी सर्टिफिकेट डिटेल ती म्हाका दिल्ली ना. ते म्हणटा वयल्यान म्हाकाच म्हजेच दिला, त्या कँडिडेटाचे दिवना. आनी ते म्हणटा कितें, त्या कँडिडेटाचे आमी पर्सनलाक फॉरवर्ड केला. आनी पर्सनलाचे आमकां लॅटर तांच्यांनी धाडला की पर्सनलाक आमी फॉरवर्ड केला म्हणून. पण तातूंत कितें आसा, सगळेच की जे डॉक्युमेंट्स आसा ते सगळे तांच्यांनी धाडल्या, म्हणजे स्वता कडेन तांचे कडेन कांयच ना. म्हाका जे डॉक्युमेंट्स दिवपाक जाय आशिल्ले ते तांच्यांनी दिल्ले ना. ताच्याच बरोबर अप्रुवलाक जे धाडटात रिलॅक्सेशन ऑफ कोंकणीचे म्हणटा ज्या कँडिडेटाचे धाडला तांच्यांनी, जी प्राजक्ता पार्वतीकर मुंबयची, ताजी डॉमिसायल ना एक जाली गजाल. दुसरी गजाल कोंकणीचे रिलॅक्सेशन दिवचे म्हणून खंयसरूच रिक्रुटमेंट रुल्सान बरयल्ले ना, हे तांच्यांनीच म्हाका इन्फॉर्मेशन दिला एज पर एनेक्शर बी. तातूंत क्लियरली मेन्शन केला, हातूंत खंयसरूच मेन्शन केल्लें ना की कोंकणी जर तिची ना जाल्यार तिका रिलॅक्सेशन दिवचे म्हणून खंयसरूच भितर बरयल्लें ना. तरी आसतना तांणी अप्रुवलाक धाडला, म्हणजे हो टोटल फेवर तांच्यांनी केल्लो आसा त्या कँडिडेटाचेर. टोटल हे इलिगल रिक्रुटमेंट जाता. ताच्या नंतर म्हजो रिसर्च एक्सपिरियन्स, टिचींग एक्सपिरियन्स, तुम्ही रिक्रुटमेंट रूल्स पळयात, हातूंत टोटल सारखे तांच्यांनी काउंटींग केल्लेच ना. 13 इयर्स एक्सपिरियन्स, म्हजो 14 इयर्स एक्सपिरियन्स. आतां म्हाका दिसता वाचून कळना काय कितें जाता काय कळना. जी सिलेक्शन कमिटी आसलेली तांच्यांनी रिक्रुटमेंट रूल्स सारखे वाचूंक ना हें दिसता. हातूंत खंय डॉमिसायल जावं ताच्या बरोबर रिक्रुटमेंट रूल्स अप्रुवलाचे खंयच बरयले ना. ताच्याच बरोबर जे गेले ते फडा प्रेस घेतलेली गोवा कॉलेज ऑफ फायन आर्ट्स ह्या प्रिन्सिपल पोस्टा खातीर पर्सनल डिपार्टमेंटाक जे हेंच्यांनी आतां अप्रुवलाक धाडल्या ती ओरिजिनल फायल धाडल्या. पण ह्या मिनिट्सा वयल्यान हाजे जे पळय आरटीआय कळटा की तांच्यांनी ओरिजिनल फायल खंय धाडल्या, म्हणजे सरकार जी डिपार्टमेंटां आसा ती आपल्या कडेन फायल दवरिनात, सगळीं धाडटात. हातूंत आनी एक गजाल पळयली, एडिशन दिलो कोणे, हांच्यांनी जीपीएससी चेअरमॅन, सिलेक्शन कमिटी, वेरीफायिंग कमिटी ही हातूंत सगळीं इनवॉल्व आसा. हांचेर सगळ्यांचेर इन्क्वायरी आनी एक्शन जावपाक जाय, कारण हांकां अधिकार सिलेक्शन करपाचो पूर्णतः सिलेक्ट करून दिवपाचो दिलो कोणे. कॅबिनेट मिनिस्टराक डिसिजन जातले, कॅबिनेट मिटींगेंत डिसिजन जातले की ते पर्सनल डिपार्टमेंटाच्यान जे वयतले तेन्ना तातूंत कितें डिसिजन घेवपाचें ते घेतले, सीएम घेतलो डिसिजन. पण हें कितें जालां, हेंच्यांनी आपलें स्वता डिसिजन केलां, स्वताच कँडिडेट एक सिलेक्ट केला आनी डायरेक्ट तशें धाडलेले आसा. सर, तुम्ही आझाद मैदानार बसलेले न्हय, फ्रीडम फायटराच्या भुरग्यांक जॉब ना येना ते, तेन्ना तुम्ही सारखे कितले दीस बसले आनी तेन्ना तुमकां प्रॉमीस केलें आनी आश्वासन लॅटर दिलें की आमी जॉब दितले, हें दितले. सो तो प्रॉमीस तेंच्यांनी ब्रेक केल्लो, कित्याक तोच जॉब तुमकां मेळूंक ना, तेजेर कितें तुमी सांगता? सद्या तरी तांचो प्रोसेस चालू आसा. सीएमान म्हटल्या प्रमाणे तांणी जे ऑफर लॅटर जे दिवपाचे आसा 23 त्यो तांणी अग्री केल्ल्यो आसा. तो प्रोसेस चालू आसा. तांच्यांनी ते त्या प्रमाणे फ्रीडम फायटराच्या भुरग्यांचो विशय हाताळो तो जाल्लो आसा. पण हो विशय वेगळो आसा हांगा. हो आमी प्रेसा फुडल्यान हाडला काय कित्याक, कारण आमचो सीएफएफ पोस्ट एक अनरिजर्व कॅटेगरीक आनी एक दिल्ली आसा. एक आनी एक इशू आसा, दोन इशू आसा. एक प्रिंसिपल पोस्टा खातीर गोवा कॉलेज ऑफ फायन आर्ट्स त्यातूंतलो, आनी दुसरो आसा तो विशय म्हटल्यार हातूंत की प्रिंसिपल हातूंत असिस्टंट प्रोफेसर इन पेंटींग 2019 अनरिजर्व पोस्ट, अनरिजर्व पोस्टाक जे आसलेले कँडिडेट्स ताका सीएफएफचो पोस्ट दिल्लो आसा. आनी आमचे कडेन हो डॉक्युमेंट आसा तसो, हातूंत आमी एविडन्स सामके कलेक्ट केल्या आनी हातूंत क्लियरली दिश्टी पडटा हांगा की हो पळयात अनरिजर्व पोस्ट, अनरिजर्व कँडिडेट्स सीएफएफ पोस्ट दिला. रिक्वायरमेंट आसलेले एक हांगा तांच्यांनी कन्वर्ट केले, कोणें जीपीएससीन कन्वर्ट केले. आनी सीएफएफ पोस्ट कोणाक दिलो, अनरिजर्व कॅटेगरीक दिल्लो आसा. हे आमी सीएमांक कळयल्ले आसा. सीएमा कडेन आमी अपॉइंटमेंटूय मागला, कारण तांच्या कडेन हे गोश्टी उलोवपा खातीर. चीफ सेक्रेटरीकूय हे कंप्लेन घातलेली आसा. दोगां कडेन आमी हे
डिटेलान सगळे कळले असा की त्यांच्यानी ॲक्शन घेऊची आणि बेगिना बेगीन घेऊची आणि खास करून GPC चेअरमॅन जे असा नोरोना सिलेक्शन कमिटी ताज्यात बरोबर व्हेरीफाय कमिटी आणि जो स्टाफ सगळो इन्वॉल्व आहे या करप्शनान या सगळ्या घोडभंगालान तांचे सगळ्यांचे रिॲक्शन जावची अशी हांव मागता सरकाराकडे. तुमचो फुडलो स्टेप किती असतलो, तुम्ही चॅलेंज करतले त्या पोस्टा? आम्ही पहिली आम्ही ज्या प्रमाणे आमचे मुख्यमंत्री हाणें हो इशू हाताळलो असा सॉल्व केल्लो असा आम्ही पहिली CMाकडे आता अपॉइंटमेंट मागला तांच्याकडे मेळटले तांच्याकडे उलयतले आणि तांकां ही रिक्वेस्ट करतले की तांच्यांनी हाचेर लक्ष घालचे आणि हाचेर बेगिना बेगीन ॲक्शन घेवचे तांचेर आमचे सगळे डिपेंड्स आसा आणि आमकां पूर्ण विश्वास आहा की ते ॲक्शन घेतले ह्या विशयाचेर ॲक्शन घेतले आणि हेजेर कितें तरी तोडगो निघतलो आणि हे जे GPSCचे जे चल्ला हांगर सगळे ताजेर ॲक्शन जातले हे आमकां पूर्ण विश्वास आसा.